नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण श्रवण करणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय तिसावा सर्व कथांचे सार श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री कुलदेवताय नम श्री गुरुभ्य नम श्री पुरुषोत्तमाय नम भगवान विष्णू म्हणाले लक्ष्मी आत्तापर्यंतच्या अध्यायात मी तुला अधिक मास महात्म्य आणि भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेच्या थोर कथांचा सा महिमा सांगितला आता हा तिसावा अध्याय म्हणजे तीस पुष्पांची माळच जणू गुंफलेली आहे ती स्वातींचा हा एक दिवाच प्रकाशित केलेला आहे ही माला आणि हा दीप भगवान गोपाल राधाकृष्ण मुरलीधर यांना अर्पण केले आहेत अधिक मास महात्म्य कथांचे सार असलेला हा तिसावा एक जरी अध्याय वाचला किंवा ऐकला तरी संपूर्ण महात्म्य श्रवणाचे पुण्यफळ मिळते तर आता या कथासार पोथीचे अध्यायवार क्रमाने सार सांगतो ते लक्ष देऊ नये तपोवनातील ऋषींच्या मेळाव्यात बसून सूत नावाच्या पुराणिकाने अधिक मास महात्म्य सांगितले त्या कथांचा लक्ष्मीनारायण संवादच पहिला अध्याय म्हणजे या अधिक मासाची उत्पत्ती कशी झाली आणि या मलमासाला थोर पुरुषोत्तमाचे नाव कसे मिळाले याची कथा आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात मिळून गोसेवा आणि गायीचे महत्त्व तसेच पौलव्य ऋषींची कथा सांगितली आहे चौथ्या अध्यायात ब्राह्मण सेवा आणि पाचव्यात नृग राजाची कथा दिलेली आहे सहाव्या अध्यायात दीपपूजेचे महत्त्व आणि मांजरीचा उद्धार तसेच सातव्या अध्यायात शांकलीच्या दोन बायकांची सौती मत्सराची कथा आणि दीपदान व्रत साधनेचे फळ कोणाला कसे मिळते याचे वर्णन आहे आठव्या अध्यायातील कथा म्हणजे एका चिकू माणसाच्या बायकोने त्याला पाण्याऐवजी दूध दिले ते प्रवासात त्याने वारुळात ओतले त्यामुळे शेष प्रसन्न झाला आणि त्याने त्या इस्माला अमाप धन देऊन श्रीमंत व सुखी केले नवव्या अध्यायात महिष्मती नगरातील एका स्त्रीने आपले अधिक मासातील सात दिवसांच्या स्नानाचे पुण्य एका म्हातारीला देऊन तिचा उद्धार केला ही कथा दिलेली आहे दहाव्यात मौन भोजन व्रताची अवंती नगरातील एका गरीब गृहस्थाची कथा सांगितली आहे अकराव्या अध्यायात अधिक मासातील पंचपर्वांपैकी व्यतिपात वैधृती आणि अमावस्या तसेच बाराव्यात द्वादशी आणि पौर्णिमा पर्वाचे महत्त्व सांगून त्यांच्या कथा दिलेल्या आहेत तेराव्या अध्यायात त्रिरात्रव्रत दशमी एकादशीसह द्वादशी या तिन्हींचे मिळून महत्त्व दिलेले असून चौदाव्यात त्यासंबंधी द्वादशीचे साधनव्रत तसेच दुर्वास मुनी आणि अमरीश राजा यांची कथा आहे पंधराव्या अध्यायात श्रीरामाच्या साधन द्वादशीच्या पाळण्याच्या वेळी शतमुखी रावणाचा सीतेने केलेला वध ही आगळीच कथा दिलेली आहे स्मितविलासिनी अप्सरेच्या उद्धाराची कथा सोळाव्या अध्यायात तर सतराव्यात धर्मशर्माने पिशाच्याचा उद्धार केला ती कथा आहे अठराव्यात काशीतील मंगळागौरीची कथा आणि एकोणीसाव्यात विप्रे शर्माने राक्षसाचा उद्धार केल्याची कथा सांगितली आहे विसाव्या अध्यायात विराट देशातील माहूरगड येथील एका गृहस्थाने गंगास्नान अधिक मासात केले तेव्हा त्याचा कुष्ठरोग दूर झाला ही कथा सांगितली आहे महिष्मती नगरीत एका गृहस्थांच्या घरी नारायण नावाचा एक सदाचारी मुलगा आला तेव्हापासून त्या ते गृहस्थांचा ताक विक्रीचा धंदा करणारा मुलगा आणि शरीर विक्रीय करणे भाग पडलेली त्या मुलाची बहीण या बहीण भावांचा उद्धार नारायणाने कसा केला त्या कथा बावीस तेवीस आणि चोवीस या तीन अध्यायात मिळून दिलेल्या आहेत पंचवीसाव्यात अरुंधती पार्वती संवाद सव्वीसाव्यात मंडन प्रधानाची पत्नी गुणवती हिच्या आगळ्या तेजाची कथा सांगितली आहे सत्ताविसाव्या अध्यायात साधारण एक दिवस जरी अधिक मास व्रत केले तरी माणसाला मोक्ष मिळतो ही कथा आणि काश्मीर देशीच्या भिल्लील पतिव्रतेची आगळी कथा दिलेली आहे अठ्ठावीसाव्या अध्यायात अधिक मास व्रत उद्यापनाचा विधी सविस्तर सांगितला एकोणतीसाव्या अध्यायात द्रौपदीने आधीच्या जन्मात केलेल्या अपराधामुळे द्रौपदीच्या पुढील जन्मात तिला कसा त्रास सोसावा लागला आणि तो भगवान पुरुषोत्तमाच्या सेवेने कसा दूर झाला याचे वर्णन केलेले आहे शेवटी कळसाचा हा तिसावा अध्याय यात संपूर्ण अध्यायातील कथांचे सार दिले आहे नारायण म्हणाले लक्ष्मी हा तिसावा एकच अध्याय जरी वाचला किंवा ऐकला तरी माणसाला संपूर्ण अधिक मास महात्म्य वाचल्याचे किंवा ते पूर्ण ऐकल्याचे पुण्यफळ प्राप्त होते सूतपुराणिकांनी हे संपूर्ण अधिक महिन्याचे महात्म्य आणि लक्ष्मीनारायण यांचा संवाद सर्व ऋषींना सांगितला तो ग्रंथ मूळ संस्कृत भाषेत आहे त्याचे ओविबद्ध रूप अनेकांनी केलेले आहे त्या ओवीबद्ध पोथीचे हे कथारूप रूपांतर वाचकांना आवडेल असा विश्वास आहे श्रीकृष्णार्पणस्तू ओम नमो भगवते वासुदेवाय नम मित्रांनो इथे आपली अधिक मास महात्म्य पोथी समाप्त झाली या प्रवासात तुम्ही दररोज न चुकता श्री अधिक मास महात्म्य ही पोथी आमच्याबरोबर श्रवण केली त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत मित्रांनो आता श्रवणात आपण विविध पारायणे करणार आहोत त्याचा देखील तुम्ही लाभ घ्यावा ही विनंती मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद